आज माननीय आमदार विनायक मेटे यांनी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम झाला त्यांचा वाढदिवसाचा, तर त्या कार्यक्रमात विनायकराव मेटे असे म्हटले की आम्हा मराठ्यांना केवळ OBC कॅटेगरीमध्येच आरक्षण पाहिजे, वेगळं स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना नको. आता ही जी मागणी आहे की मराठा समाजाला वेगळं स्वतंत्र आरक्षण नको, OBC मध्येच आरक्षण पाहिजे, खरं म्हणजे ही मागणी त्यांची खूप पूर्वीपासूनची आहे, म्हणजे मंडल आयोग लागू झाल्यापासूनची आहे. परंतु लोकांची दिशाभूल करण्यासाठी OBCंना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असा एक भूलभुलैया करणारा विचार मधल्या काळामध्ये काही मराठा, काही ब्राह्मण, काही राष्ट्रवादी वगैरे सारख्या पक्षांनी मांडला. परंतु आम्ही सुरुवातीपासून सांगतो आहे की मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण तर मिळू शकतच नाही, पण त्यांना OBCमध्ये सुद्धा आरक्षण मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. भारतीय राज्यघटनेचं जुजबी ज्ञान असलेल्या कोणत्याही सुज्ञ माणसाला तुम्ही जर विचारलं की जात, पटेल, मराठा यासारख्या राज्यकर्त्या जातींना, वतनदार जमीनदार जातींना, धनदांडक्या जातींना OBCमध्ये काय कुठल्याही कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळू शकत नाही हा राज्यघटनेचा अंतिम सिद्धांत आहे आणि तो सगळ्यांना माहीत आहे. राज्यकर्त्यांनाही माहीत आहे, विनायक मेटेंना पण माहीत आहे, शरद पवारांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहीत आहे. परंतु केवळ मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काही राजकारण केलं जात आहे आणि मराठा विरुद्ध OBC, OBC विरुद्ध मराठा असं भांडण लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यातून काही राजकीय पक्ष सत्तेची पोळी भाजून घेत आहेत. हे सर्वसामान्य मराठा समाजाने आणि सर्वसामान्य OBC समाजाने हे ओळखून यांचं षडयंत्र उघडं पाडलं पाहिजे. विनायकराव मेटे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आमदारकी मिळवतात, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मंत्रिपद पण मिळवतात, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा समितीचा अध्यक्ष पण मिळवतात. विनायकराव मेटे उद्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून प्रधानमंत्री जरी झालेत तरी प्रधानमंत्री म्हणून ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार नाहीत. ही काळाजगडावरची रेख आहे, कारण मराठा समाजाला, पटेल समाजाला, जाट समाजाला, कोणत्याही जातीला आरक्षण देण्याचं काम हे आमदार खासदार करू शकत नाही. कुठल्याही जातीला आरक्षण देण्याचं काम कुठलाही मंत्री करू शकत नाही, मुख्यमंत्री करू शकत नाही, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, कोणाच्याही हातात आरक्षण देण्याचं काम नाही. कोणीही आरक्षणाचा, कोणाला कोणत्याही जातीला देण्याचा अधिकार या सगळ्या संवैधानिक पदांना नाही. एखाद्या जातीला आरक्षण पाहिजे असेल तर ते आरक्षण देण्याचं काम केवळ राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोगाला, म्हणजे OBC आयोगाला, आणि केंद्रीय स्तरावरच्या मागासवर्गीय आयोगाला, म्हणजे केंद्रीय OBC आयोगाला, या दोन आयोगांनाच आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आणि हे दोन्ही आयोग, म्हणजे राज्यस्तरीय आयोग आणि केंद्रीय स्तरावरचा आयोग, हे दोन्ही आयोग हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थापित झालेले आहेत. त्यामुळे राज्यकर्ते कोणीही असोत, मराठा असोत, ब्राह्मण असोत, जाट असेल, पटेल असेल, कोणी असेल, हे या जातींना आरक्षण देऊ शकत नाहीत. फक्त आणि फक्त राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग म्हणजे OBC आयोग आणि केंद्र स्तरावरचा मागासवर्गीय आयोग म्हणजे केंद्रीय OBC आयोग यांच्याच अहवालावर मराठा समाज, जाट समाज आणि पटेल समाजाला आरक्षण मिळू शकतं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आतापर्यंत 9 वेळा राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिलेला आहे की मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळू शकत नाही. आणि केंद्रीय स्तरावरच्या OBC मागासवर्गीय आयोगाने 2 वेळा सुप्रीम कोर्टामध्ये अहवाल सादर केलेला आहे की जाट, पटेल, मराठा या जातींना जोपर्यंत बाबासाहेबांची राज्यघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत जाट, पटेल, मराठा या जातींना कधीच आरक्षण मिळू शकत नाही.